विद्यार्थी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे। वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपण आपली प्रगती कशी करू शकतो ते जाणून घेऊया वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून। नमस्कार वास्तुशास्त्र प्रेमींना, डॉक्टर रविराज अहिरावचा नमस्कार। मित्र हो, आजपर्यंत अनेक वेळा आपण आपल्या राहत्या म्हणजे निवासी वास्तूबद्दल खूप काही बोललो। घर कसं असावं, त्याचं प्रवेशद्वार कुठे असावं, लिव्हिंग रूम, किचन, टॉयलेट, बाथरूम हे वास्तुशास्त्रानुसार कसं असावं आणि तुमचं घरात कसं आहे आणि जर तिथे वास्तुदोष असतील तर त्याचे दुष्परिणाम काय होतात आणि मग ते दूर कसे करायचे याबद्दल आपण अनेक वेळा खूप उहापोह चर्चा केलेली आहे। आजपासून पुढे मी व्यावसायिक वास्तूबद्दल बोलू इच्छितोय आणि व्यावसायिक वास्तूचं बोलण्यामागचं कारण असं आहे की प्रत्येक वास्तूवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो। मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे। त्यामुळे एकीकडे जेव्हा तुमच्या राहत्या घराबद्दल आपण चर्चा करतो तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, व्यवसाय करता, त्या वास्तूला सुद्धा वास्तुशास्त्राचे नियम लागू असल्यामुळे तिथलं वास्तुशास्त्र सुद्धा महत्वाचं आहे। आता एखाद्या व्यक्तीचं आपलं स्वतःचं घर आहे आणि मग त्याचं दुकान असेल किंवा ऑफिस असेल, मग या ठिकाणी पहिल्यांदा प्रश्न माझ्याकडे असा येतो की या दोघांपैकी कोणाला प्राधान्य द्यायचं। लक्षात ठेवा, कधीही असा प्रश्न निर्माण झाला तर सगळ्यात पहिलं प्राधान्य आपण आपल्या निवासी वास्तूला द्यायचं असतं। माणूस जगभर कुठेही फिरला तरी शेवटी तो आपल्या घरी येतो। घर हे मानवी जीवनरूपी झाडाचं, वृक्षाचं ते मूळ आहे आणि जर मुळांचं सिंचन व्यवस्थित केलं तर झाडाची वाढ चांगली होते। त्यामुळे वास्तुशास्त्र घराचं या विषयाला प्राधान्य दिलंच पाहिजे। पण त्याच वेळी एकदा तुमचं घर वास्तुशास्त्र दृष्ट्या निकोप आणि लाभदायी झालं की पुढची स्टेप मग तुम्हाला तुमच्या व्यावसायिक वास्तूचा विचार करायला लागतो। आता व्यावसायिक वास्तूमध्ये म्हणाल तर सगळ्या प्रकारच्या वास्तू आल्या, मग तिथे दुकान आलं, ऑफिस आलं, फॅक्टरी आली, हॉटेल आलं, ऑफिस, बँक, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, एव्हरीथिंग। थोडक्यात जिथे चार भिंती आहे, पाय ठेवायला जमीन आहे, डोकं झाकायला छत आहे आणि जिथे माणसं काम करतात, त्या सगळ्या वास्तूंना वास्तुशास्त्र लागू पडतं। मग या संदर्भात मला असं वाटतं की जर आपण वास्तुशास्त्र दुकानाचं, कारण एखादा दुकानदार आहे त्यामुळे त्याला निश्चितच त्याने त्याच्या दुकानामध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हा महत्वाचा भाग। आता दुकान म्हटलं तर मी असं म्हणेन की मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र दुकानाचा हा विषय शिकवतो तेव्हा मी किमान जवळजवळ 15 ते 20 प्रकारच्या वेगवेगळ्या दुकानांचं वास्तुशास्त्र त्यांना शिकवतो। म्हणजेच मग अगदी साधं किराणा दुकान आलं, कपड्याचं दुकान आलं, मग कपड्याच्या दुकानामध्ये सुद्धा मुलांचे कपडे, लेडीज गार्मेंट्स, ओनली जेंट्स गार्मेंट्स, किंवा मग संपूर्ण एक असं शॉपिंग प्लाझा जिथे फॅमिलीच्या सगळ्या कपड्यांचं, मग ती दालनं कुठे असली पाहिजेत, मेडिकल स्टोअर, हार्डवेअर स्टोअर, इलेक्ट्रिकल स्टोअर, एवढंच कशाला तर ब्युटी पार्लर आणि सलून वगैरे अशा सगळ्या दुकानांच्या बाबतीत वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात। त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे काही एक दोन एपिसोड मी वास्तुशास्त्र दुकानाचं या संदर्भात चर्चा करू इच्छितो। दुकानाचं वास्तुशास्त्र म्हटलं म्हणजे पहिल्यांदा प्रश्न येतो की दुकानाचं प्रवेशद्वार, आणि दुकानाचं प्रवेशद्वार हे नेहमी त्या दुकानाच्या कोणत्या बाजूला रोड आहे यावरून ठरत असत। उदाहरणार्थ तुमच्या दुकानाला जर पूर्व दिशेकडून जर रस्ता असेल तर नॅचरली पूर्व आणि ईशान्य या भागात तुमचं प्रवेशद्वार आलं पाहिजे, किंवा मग दक्षिणमध्ये दक्षिण आग्नेय, पश्चिमेमध्ये पश्चिम वायव्य आणि उत्तरेमध्ये उत्तर ईशान्य अशा प्रवेशद्वाराच्या दिशा आल्या पाहिजे। अर्थात रोड ज्या दिशेला असेल त्या दिशेला दुकानाचं प्रवेशद्वार हे अपरिहार्य आहे। यदा कदाचित जर तुमचं प्रवेशद्वार चुकीचं असेल तर काळजी करू नका। त्या बाबतीत निश्चितच मी असं म्हणेन की आपण योग्य ती काळजी घेऊन
त्या संदर्भात त्याचे उपाय करून ते वास्तुदोष दूर करू। अर्थात प्रवेशद्वार आणि तुमचा व्यवसाय याचा पण संबंध खूप मोठा आहे, ज्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू। पण दुकानाचं वास्तुशास्त्र करताना प्रामुख्याने जी पहिली गोष्ट विचार करायला लागते किंवा ज्या प्रामुख्याने ज्या गोष्टींचा विचार करावा लागतो ते म्हणजे प्रवेशद्वार, मग तिथे असलेलं मटेरियल सामान कोणकोणत्या स्वरूपाचं, मग जलतत्वाशी संबंधित सामान तुम्ही ईशान्य भागात, अग्नितत्वाशी संबंधित अग्रेय दिशेत, जड सामान दुकानाच्या मालकाच्या बसण्याची जागा, मुख्य दुकानाची तिजोरी, या सगळ्या गोष्टी नैऋत्य दिशेत असल्या पाहिजे। तर साधारणपणे वायुतत्वाशी संबंधित पण ज्या गोष्टी तुम्हाला थ्रो ऑफ करायच्या आहेत किंवा जास्त विकायच्या आहेत या गोष्टी वायव्यमध्ये ठेवल्या पाहिजेत। आणि दुकानाचा मध्य भाग म्हणजे ब्रह्मतत्व हे मोकळं कसं ठेवता येईल, अर्थात या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये सहजपणे शक्य होतातच असं नाहीये। मग यासाठी काय करायचं आणि त्याचे वास्तुदोष कसे दूर करायचे या संदर्भात आपण निश्चितच चर्चा करू पुढच्या एपिसोड।